नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन या टॉपिकमधला शेवटचा पॉइंट इंटिग्रेशन्स बाय पार्शियल फ्रॅक्शन या पॉइंटमधील टाईप नंबर 2 बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये टाईप नंबर 1 बघितला, काय फॉर्म होता त्याचा, तर वेन डिनॉमिनेटर कंटेन नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर, असा टाईप नंबर 1 होता. टाईप नंबर 2 आहे डिनॉमिनेटर कंटेन रिपीटेड लिनियर फॅक्टर, म्हणजे छेदामध्ये जर रिपीटेड लिनियर फॅक्टर असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल लिनियर आहे x मायनस a, रिपीट म्हटल्यानंतर ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल किंवा ब्रॅकेटचा क्यूब असेल किंवा ब्रॅकेट रेज टू 4 असेल, तर ते जो फंक्शन आहे ते फंक्शन या टाईप नंबर 2 मध्ये बसते. व्हेन डिनॉमिनेटर कंटेन रिपीटेड लिनियर फॅक्टर, आता फॉर एक्झाम्पल या पद्धतीचं फंक्शन आहे आणि आपल्याला त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं असेल, तर हे जे फंक्शन आहे याचे पार्शियल फ्रॅक्शन्स कसे सपोज करायचे. तर आता इथं फॅक्टर जो आहे x मायनस a किती वेळा रिपीट आहे डिनॉमिनेटरमध्ये, 4 टाइम्स रिपीट आहे. मग आता हा जो 4 टाइम्स रिपीट आहे म्हणजे 4 फॅक्टर्स छेदामध्ये आहे. मग 4 फॅक्टर्स आहेत, 4 कॉन्स्टंट सपोज करायचे a b c d, आणि ते मांडायचे कसे पार्शियल फ्रॅक्शन्स त्याचे, तर a अपॉन x मायनस a प्लस b अपॉन x मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी अपॉन एक्स मायनस ए ब्रॅकेट क्यूब प्लस डी अपॉन एक्स मायनस ए ब्रॅकेट रेस टू 4. म्हणजे जो फॅक्टर आहे जेवढ्या वेळा रिपीट आहे तेवढे कॉन्स्टंट्स घ्यायचे आणि त्याचा घातांक 1 ने वाढवत जायचा. तर अशा प्रकारे आपण या दिलेल्या फंक्शनचे फॅक्टर या पद्धतीने घेऊ शकतो. याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया. टाईप नंबर 2, मेन डिनॉमिनेटर कंटेन रिपीटेड लिनियर फॅक्टर. पहिलं एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ थ्री एक्स मायनस 2 डिवायडेड बाय एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स प्लस 3 एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स प्लस 3 इंटू डी एक्स. फंक्शन जर बघितलं तर रॅशनल फंक्शन आहे आणि त्याच्यामध्ये डिग्री ऑफ न्युमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर येते. अंशाची डिग्री 1 येते, छेदाची डिग्री एक्सपांड केल्यानंतर 3 येणार आहे, म्हणजेच अंशाची डिग्री ही छेदाच्या डिग्रीपेक्षा लहान आहे. त्यामुळे हे टाईप नंबर 2 मध्ये आपल्याला बसते आणि त्याच्यामध्ये पुन्हा पार्शियल फ्रॅक्शन्स आपल्याला पाडण्यासाठी हे कुठल्या टाईपमध्ये बघते ते बघण्यासाठी डिनॉमिनेटर जर बघितला तर डिनॉमिनेटरमध्ये एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे तो फॅक्टर 2 वेळा छेदामध्ये आहे, आणि तिसरा फॅक्टर आहे एक्स प्लस 3. तिन्हीच्या तिन्ही लिनियर फॅक्टर्स आहेत आणि त्यामधला एक फॅक्टर रिपीट आहे 2 वेळा. त्यामुळे हे जे फंक्शन आहे हे टाईप नंबर 2 नुसार आपण याचे पार्शियल फ्रॅक्शन्स पाडणार आहोत. पाडूया फ्रॅक्शन्स, त्याच्या आधी सपोज करूया हिअर फंक्शन आहे तसं पूर्ण घ्यायचं, न्युमरेटर सोडायचा नाही. 3x मायनस 2 अपॉन x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स प्लस 3 इज इक्वल टू किती फॅक्टर्स आहेत छेदामध्ये, 3 फॅक्टर्स आहेत. त्यानुसार कॉन्स्टंट्स किती घेणार, 3 कॉन्स्टंट घेणार, a अपॉन x प्लस 1 प्लस b अपॉन x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c अपॉन x प्लस 3. दिस इज इक्वेशन नंबर 1. पुढची प्रोसेस सेम आहे, काही बदल नाही. टाईप नंबर 1, 2, 3 मध्ये फक्त फॅक्टर सपोज करताना चेंज आहे. ठीक आहे, आता डावीकडचे ए बी सी च्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून दोन्हीकडचा छेद सारखा करूया. देअरफोर 3x मायनस 2 इज इक्वल टू ए ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, एक्स प्लस 1 आहे, करायचं आहे एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स प्लस 3, म्हणजेच आपल्याला एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, प्लस बी इंटू बीचा छेद एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, मल्टिप्लाय करावं लागणार आहे एक्स प्लस 3 ने, आणि प्लस सीचा छेद आहे एक्स प्लस 3, त्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअरने. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता या इक्वेशन नंबर 2 मधील ए बी आणि सी चे व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. मग काय करावं लागेल, तर या ठिकाणी ए ची व्हॅल्यू काढताना बी आणि सी ची टर्म ॲट अ टाइम 0 होत नाही. सुरुवातीला आपण ए चा विचार सोडूया. बी ची व्हॅल्यू काढताना ए ची आणि सी ची टर्म ॲट अ टाइम 0 होऊ शकते, कारण कॉमन टर्म कॉमन ब्रॅकेट आहे एक्स प्लस 1. देअर फोर वी पुट
x is equal to minus 1 in equation 2. In equation 2. Therefore, ज्या ज्या ठिकाणी डावीकडे उजवीकडे x असेल त्या त्या ठिकाणी minus 1 put करूया. 3 into minus 1 minus 2 is equal to A आणि C cancel होणार आहे. B into bracket minus 1 plus 3. कॅल्क्युलेशन करूया. 3 into minus 1 minus 3. Minus 3 minus 2 minus 5 is equal to B into bracket minus 1 plus 3. 2 होते. Therefore, B is equal to minus 5 upon 2. B ची वैल्यू किती मिळाली? Minus 5 upon 2. याच पद्धतीने आता आपण C ची वैल्यू काढताना A आणि B ची टर्म ऍट अ टाइम 0 होऊ शकते का? होऊ शकते, कारण ब्रॅकेट मल्टीप्लाइड कॉमन आहे x plus 3. मग तो ब्रॅकेट 0 होण्यासाठी आपण x is equal to minus 3 पुट करूया. पुट x is equal to minus 3 in equation 2. Therefore, 3 into minus 3 minus 2 is equal to C into bracket minus 3 plus 1 bracket square. 3 into minus 3 minus 9 minus 2 minus 11 is equal to C into minus 3 plus 1 minus 2 minus 2 square plus 4. Therefore, C is equal to minus 11 upon 4. This is value of C is equal to minus 11 upon 4. आता value राहिली आपली A ची काढण्यासाठी. मग A ची काढण्यासाठी B ची आणि C ची टर्म at a time 0 होत नाही, त्यासाठी आपण काय करूया? Put x is equal to 0 घेऊया in equation 2. डावीकडे उजवीकडे ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या त्या ठिकाणी 0 पुट केलं. 3 into 0, 0, 0 minus 2, minus 2 is equal to A into 0 plus 1, 1, 0 plus 3, 3, plus B into bracket 0 plus 3, 3, plus C into bracket 0 plus 1, 1, 1 चा square, 1 येतो. मांडूया इक्वेशन काय मिळते ते. Minus 2 is equal to 3A plus 3B plus C. या इक्वेशन मधील आपल्याला बी आणि सी चे व्हॅल्यू मिळालेले आहेत, त्या व्हॅल्यू पुट करूया त्याच्यामध्ये. देयरफॉर माइनस 2 इज इक्वल टू 3 इनटू ए प्लस 3 इनटू माइनस 5 बाय 2 प्लस सी. सी इज नथिंग बट माइनस 11 अपॉन 4. देयरफॉर minus 2 is equal to 3a, 3 into minus 5, minus 15 upon 2, minus 11 upon 4. छेद समान करावा लागणार आहे. 2 to the 4, 15 to the 30, minus 30, minus 11, minus 41. Minus 2 is equal to 3a, minus 41 upon 4. Minus 41 upon 4 इकडे ट्रान्सफर केली प्लस होईल. therefore 3a is equal to minus 2 plus 41 upon 4. and therefore 3a is equal to, again here is cross multiplication, 4 to the 8, 33 upon 4. and lastly a is equal to 3 multiply transfer here divide होईल. A is equal to 11 upon 4. अशी ही A ची value मिळेल. A is equal to 11 upon 4. तर अशा प्रकारे हे जे equation number 1 आहे त्याच्या मधील A, B आणि C ह्या ज्या constant term होते त्याच्या value मिळालेले आहेत. A ची value मिळालेले आहे आपल्याला 11 upon 4, B is equal to minus 5 upon 2 and C is equal to minus 11 upon 4. या equation number 1 मदे पुट केले, the 3x minus 2 divided by x plus 1 bracket square into x plus 3 is equal to 11 upon 4 upon x plus 1 plus minus 5 upon 2 divided by x plus 1 bracket square plus minus 11 upon 4 upon x plus 3.
तर असे हे दिलेल्या फंक्शनचे पार्शियल फ्रॅक्शन्स आपल्याला या पद्धतीने मिळालेले आहेत बाय यूजिंग टाइप नंबर 2. आणि आता आपण ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन घेऊ शकतो. देयरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3x minus 2 upon x plus 1 bracket square into x plus 3 dx is equal to integration of into dx. तीन फंक्शन जी एडिशन सब्ट्रैक्शन आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इंटिग्रेशन चा रूल सांगतो सेपरेट इंटिग्रेशन, आणि कॉन्स्टंट टर्म मल्टीप्लाय असेल तर ती इंटिग्रेशन च्या बाहेर. देयरफॉर I इज इक्वल टू 11 upon 4 into integration of 1 upon x plus 1 into dx प्लस माइनस माइनस 5 अपॉन 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स प्लस 1 ब्रैकेट स्क्वेअर इंटू डी एक्स प्लस माइनस माइनस 11 अपॉन 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स प्लस 3 इंटू डी एक्स. गिव्हन इंटिग्रेशन प्रत्येकाचं, देअरफोर इट इज इक्वल टू 11 अपॉन 4 इंटू 1 अपॉन एक्स प्लस 1. फॉर्म आहे एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. इंटिग्रेशन येते लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस 1 मायनस 5 अपॉन 2 1 अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. छेदामध्ये टर्म आहे, अंशात जर नेली तर काय होणार आहे, एक्स प्लस 1 ब्रॅकेट रेस टू मायनस 2. आणि एक्स रेस टू एन च्या फॉर्म्युल्यानुसारचं इंटिग्रेशन येणार आहे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. म्हणजेच इंटिग्रेशन येणार आहे एक्स प्लस 1 मायनस 1 अपॉन मायनस 1 एक्स प्लस 1 रेस टू मायनस 1 अपॉन मायनस 1 मायनस 11 अपॉन 4 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस 3 अँड प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. पूर्ण सगळ्यांचं इंटिग्रेशन काढून झाल्यानंतर इंटिग्रेशन कॉन्स्टंट ऍड करायचं आहे. ही टर्म निगेटिव्ह पॉवर आहे, पॉझिटिव्ह करण्यासाठी छेदात येईल. देअरफॉर इट इज इक्वल टू 11 अपॉन 4 11 अपॉन 4 लॉगला मल्टीप्लाइड आहे, कॉमन आहे. दोन लॉगची 11 अपॉन 4 कॉमन काढलं तर दोन लॉगची वजाबाकी आहे, काय होणार आहे, त्यांचे डिव्हिजन होणार आहे. देअरफॉर लॉग ऑफ एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 3 मायनस 5 बाय 2 मायनस मायनस प्लस 5 बाय 2 इंटू 1 अपॉन एक्स प्लस 1 आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. तर अशा प्रकारे दोन नंबरच्या टाईप्स आपण एक्झाम्पल्स सोडवलेलं आहे. टाईप आहे वेन डिनॉमिनेटर कंटेन रिपीटेड लिनियर फॅक्टर. जेवढ्या वेळा तो रिपीट आहे तेवढ्या वेळात कॉन्स्टंट घ्यायचे आणि त्याचा घातांक 1 ने वाढवत जायचं. अशा प्रकारे त्याचे फ्रॅक्शन्स मानून त्याच्यामधील ए बी सी ज्या कॉन्स्टंट्स असतील त्यांच्या व्हॅल्यू काढायच्या इक्वेशन नंबर 2 वरून, आणि नंतर मग त्या व्हॅल्यू पुट करायच्या इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर 1 मध्ये, आणि इंटिग्रेशन सेपरेट घेऊन तुम्हाला त्या दिलेल्या फंक्शनचं इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन्स आपल्याला मिळून जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. इंटिग्रेशन ऑफ x square plus 20x plus 6 divided by x cube plus 2x square plus x into dx. या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सध्या आपल्याला लगेच लक्षात येत नाही की हे टाईप नंबर 1 चा आहे का 2 चा आहे का 3 चा आहे. टाईप नंबर 1 व्हेन डिनॉमिनेटर कंटेन नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर, टाईप नंबर 2 व्हेन डिनॉमिनेटर कंटेन रिपीटेड लिनियर फॅक्टर, आणि टाईप नंबर 3 आहे व्हेन डिनॉमिनेटर कंटेन नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर. मग आता सध्या समजत नाही, त्यासाठी आधी आपण सिम्प्लिफिकेशन करूया. डिनॉमिनेटर मध्ये इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5x² + 20x + 6. न्यूमरेटर आहे तसाच, तिन्ही टर्म मध्ये एक्स कॉमन आहे, एक्स कॉमन काढला तर x² + 2x + 1 इंटू dx. अगेन दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन, फॅक्टराइज इट, गुणाकार 1 बेरीज 2 येणाऱ्या दोन संख्या 1 येते. देअरफॉर इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5x² + 20x + 6 divided by x into
x plus 1 into x plus 1 into dx. या ठिकाणी x plus 1 हा फॅक्टर जो लिनियर आहे हा सुद्धा x म्हणजे लिनियरच आहे. तीन फॅक्टर्स आहेत त्यातला एक फॅक्टर हा रिपीट आहे. म्हणजे हे इक्वेशन किंवा हे फंक्शन टाइप नंबर 2 नुसार आपण त्याचे पार्शियल फ्रॅक्शन्स करू शकतो. न्यूमरेटरची डिग्री 2 येते, डिनॉमिनेटरची डिग्री 3 येते. देअरफोर वी फॅक्टराइज इट बाय पार्शियल फ्रॅक्शन्स टाइप नंबर 2. हियर 5x स्क्वेअर प्लस 20x प्लस 6 डिवाइडेड बाय x into x plus 1 bracket square is equal to किती फॅक्टर्स आहेत लिनियर, तीन फॅक्टर्स आहेत. किती कॉन्स्टंट घेणार, तीन कॉन्स्टंट, a upon x plus b upon x plus 1 plus c upon x plus 1 bracket square. This is equation number 1. आता या equation number 1 मधील ए बी सी चे व्हॅल्यू काढण्यासाठी उजवीकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, छेद समान करून तो घालवून टाकूया. देअरफोर वी गेट 5x स्क्वेअर प्लस 20x प्लस 6 इज इक्वल टू, छेद एवढा करण्यासाठी ए ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअरने, ए इंटू एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, बीचा छेद एक्स प्लस 1 आहे, आपल्याला छेद हा करण्यासाठी x इंटू एक्स प्लस 1 ने गुणावं लागेल, प्लस सी ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, छेद आहे x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, हा छेद करण्यासाठी x ने गुणावं लागेल. तर हे झालं इक्वेशन नंबर 2. त्यानंतर आता a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू काढण्यासाठी प्रोसेस सेमच आहे. a ची व्हॅल्यू काढताना b आणि c ची टर्म ऍट अ टाइम 0 करायची. होते का 0? होते, कारण b आणि c मध्ये कॉमन टर्म आहे x. काय पुट करावं लागेल, x इज इक्वल टू, पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. इक्वेशन मध्ये ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या त्या ठिकाणी 0 पुट केलं, 0 प्लस 0 प्लस 6 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 0 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. या दोन्ही टर्म 0 इंटू समथिंग कॅन्सल होतील. अँड देअरफॉर वी गेट 6 इज इक्वल टू a, 0 प्लस 1 1, 1 चा स्क्वेअर 1, 1 इंटू a, a. म्हणजेच a ची व्हॅल्यू किती मिळाली आहे, 6 मिळाली. त्यानंतर नेक्स्ट b ची व्हॅल्यू काढण्यासाठी a आणि c मध्ये कॉमन टर्म नाही, ठीक आहे. आता c ची व्हॅल्यू काढण्यासाठी a आणि b ची टर्म 0 करण्यासाठी कॉमन फॅक्टर आहे x प्लस 1. वी पुट x इज इक्वल टू मायनस 1 इन इक्वेशन 2. वी गेट 5 इंटू मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 20 इंटू मायनस 1 प्लस 6 इज इक्वल टू c इंटू मायनस 1. ए आणि सी ची बी ची टर्म 0 होणार आहे. मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 1, 1 इंटू 5, 5 प्लस मायनस मायनस 20 प्लस 6 इज इक्वल टू मायनस सी. 5 प्लस 6 11, 11 मायनस 20 इज इक्वल टू मायनस 9 इज इक्वल टू मायनस सी. देअर फोर सी इज इक्वल टू 9. दिस इज द व्हॅल्यू ऑफ सी. आता राहिली व्हॅल्यू बी ची. आता बी ची व्हॅल्यू काढताना मगाशी आपण काय केलं होतं, तर एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं होतं. पण ऑलरेडी आपण एक्स इज इक्वल टू 0 पुट केलेलं आहे, मग काय करायचं, तर 0 आणि मायनस 1 सोडून कोणतीही टर्म तुम्ही एक्स साठी घालू शकता, काही अडचण येत नाही. मग कोणती टर्म घालूया, एक्स इज इक्वल टू 1 पुट करूया. देअरफोर पुट एक्स इज इक्वल टू 1, ए इज इक्वल टू 6, पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. वी गेट 5 इंटू 1 स्क्वेअर 5 प्लस 20 इंटू 1 20 प्लस 6 इज इक्वल टू a इंटू 1 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 प्लस b इंटू 1 इंटू 1 प्लस 1 2, 2 इंटू 1 2 प्लस c इंटू प्लस c इंटू 1. x इज इक्वल टू 1 पुट करायचं, 1 प्लस 1 2 इंटू 1 2, 1 प्लस 1 2, 2 चा स्क्वेअर 4
1 into 20, 21 square, 1 into 5, 5. ठीक है, कैलकुलेट करूया, 5 + 20, 25 + 6, 31 = 4a + 2b + c. याच्यामधील a आणि c च्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत, त्या व्हॅल्यू या ठिकाणी पुट करूया. देयरफॉर 31 = 4 × 6 + 2 × b + 9. देयरफॉर 31 = 24 + 9 = 33 + 2b 33. इकडे गेल्यावर मायनस होतील, देयरफॉर 2b = 31 - 33, दॅट इज -2, अँड देयरफॉर b = -1. अशा प्रकारे ए बी सी च्या व्हॅल्यू या इक्वेशन नंबर 2 वरून आपण मिळवलेल्या आहेत, त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. पुढे वाक्य लिहिणार की पुटिंग दीज व्हॅल्यूज ऑफ ए बी सी इन इक्वेशन 1, वी गेट (5x²+20x + 6)/(x into x + 1)/(6)/(x + 1)/(-1)/(x + 1)/(9)/(x + 1)/(2). तर अशा प्रकारे ह्या दिलेल्या फंक्शनचे आपण पार्शियल फ्रॅक्शन्स या ठिकाणी पाडलेले आहे, आणि आता आपण त्या फंक्शन मध्ये आपण इंटिग्रेशन जे दिलेलं आहे त्याच्या ठिकाणी हे पार्शियल फ्रॅक्शन्स आपण लिहू शकतो. देयरफॉर (i = (x²+20x+6)/(x into x+1)/(2dx) = (ᱹ). आहे तसे फॅक्टर लिहायचे 6/(x-1)/(x+1)/(9)/(x+1)/(2dx). तीन फंक्शनची बेरीज वजाबाकी आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे, रूल सांगतो सेपरेट इंटिग्रेशन. कॉन्स्टंट और मल्टीप्लाय असेल तर इंटिग्रेशनच्या बाहेर 6 × (x-dx) - ((x+1)/(9) × ((1)/(x+1)/(2dx). घेऊया फॉर्म्युल्यानुसार इंटिग्रेशन, इट इज इक्वल टू 6 × (1)/(x) इंटिग्रेशन log ऑफ मॉड ऑफ x मायनस (1)/(x+1) चे इंटिग्रेशन log ऑफ मॉड ऑफ (x+1)/(9) × मग याचे इंटिग्रेशन काढलं होतं त्यानुसार येणार आहे (-1)/(x+1) आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. प्लस मायनस मायनस करून आपण याचं उत्तर या ठिकाणी मांडू शकतो. देयरफॉर इट इज इक्वल टू 6 × (log of mod of x - (log of mod of x+1)/(9)/(x+1)/(integration constant c). तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी इंटिग्रेशन्स बाय पार्शियल फ्रॅक्शन या पॉइंट मध्ये टाइप नंबर 2 व्हेन डिनॉमिनेटर कंटेनर रिपीटेड लिनियर फॅक्टर याच्यावरच्या आधारित एक्झाम्पल्स आपण सोडवलेली आहेत. या पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज मधले एक्झाम्पल सोडवू शकता, काही अडचण येणार नाही असं मला वाटतंय. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.